आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवबाप्पाला प्रार्थना करतो की शेतकऱ्याला सुखी कर आणि कोरोना बाबाला जाऊ दे। भविष्यात आज मुंबईमध्ये दसरा मेळावा आहे, सर्वांचं लक्ष लागून आहे। पहिला दसरा मेळावा आहे की 35 वर्षांमध्ये मी पहिल्या वेळेस गावी दसरा करणार आहे। आजपर्यंत गावात दसरा कसा होतो हे मला मी लहानपणापासून पाहिलेलं नाही, त्यामुळे मला त्या दसऱ्याबरोबर गावाच्या दसऱ्याची उत्सुकता आहे। 35 वर्षांमध्ये नवे कपडे जे आहेत ते बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कच्या सभेमध्ये आम्ही घालून जायचो आणि आज पहिली वेळ आमची अशी आहे की संख्येचा अभाव असल्यामुळे निश्चितपणाने आम्हाला आज गावी दसरा साजरा करावा लागतोय। दसरा म्हणजे आमच्याकरता सण असतो आणि तो सण शिवसैनिकांकरता सगळ्यात महत्त्वाचा असतो। याचं कारण त्या दिवशी विचाराचं सोनं लुटलं जातं, पक्षाची विचाराची दिशा त्या दिवशी दिली जाते की पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला पक्षाने काय करायचं आहे। दसरा ऊर्जा देणारा सण असतो शिवसेनेचा, त्यामध्ये तर रामदास कदमांना नो एंट्री म्हटली जाते, कसा विषय? हा माझा विषय नाही आहे, मला सुद्धा नो एंट्री म्हटली की नाही म्हटली हे माझं काम नाही आहे। माझं काम असं आहे की माझ्या पक्ष नेतृत्वाने काय मला काय सांगितलंय, मी याच्यावरती विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे। शेवटी नेतृत्वाने काय निर्णय घ्यायचे असतात हे मी सांगू शकत नाही। मुंबईमध्ये शिवसेनेचा खूप मोठा बालेकिला म्हटला जातो, मनसेने तिथे बॅनरबाजी केली आहे, मनसे तिथं वस्तू करते, कसं बघतात या मनसेकडून? मनसेने पाहिलं असेल आपण मागच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांनी मनसे स्थापन केली त्यावेळेस त्यांनी एक नारा लावला होता की आपण सगळ्या जाती धर्मांना घेऊन आमचा मनसे हा पक्ष निघतोय। आपण विसरला नसाल तर त्यांचा झेंडाही आपण विसरलात का मला माहीत नाही, तो झेंडा असा होता की मला अजूनपर्यंत तो सापडत नाही। नंतर त्यांनी झेंडा बदलवला, पूर्वी परप्रांतीयाच्या कानफट्यात मारली, पुन्हा मराठीपणा आणला, आता गर्व से कहो हम हिंदू आणला, जे स्वतः स्टेबल नाही त्यांनी शिवसेनेला गर्व से कहो हिंदू म्हणे, आमचा बाप जादा खापर पंजोबा 1966 पासून गर्व से कहो हे हिंदू म्हणत होता। आणि हे त्यांचीच पिलावडी आहेत की ज्यांनी हे बोलण्याची भाषा आज केलेली आहे। शिवसेना ही पहिलेपासून हिंदुत्वाबरोबर आहे, हिंदुत्वाबरोबर होती, ज्यावेळेस आम्हाला वेड्यात काढलं त्यावेळेस पहिले शिवसेना प्रमुख होते हिंदुत्वाबद्दल बोलणारे आणि त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हिंदुत्वाला हिसकवण्याकरता काही लोक प्रयत्न करतायत। मला तरी वाटतं की राजकारणामध्ये कुठेही थारा नसल्यामुळे आता हिंदुत्वाकडे वळावं म्हणून हा एक नवीन पायत्र त्यांनी काढलेला आहे। शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून विरोधकांना मोठी उत्सुकता आहे, नेमकं काय बघायला मिळणार आहे? विरोधकाला नाही, पुऱ्या देशाला उत्सुकता असते, कारण की हे जे बोलतायत ते शिवसेना प्रमुखांचे पुत्र बोलतायत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बोलतायत आणि सोज्वळ मुख्यमंत्री बोलतायत, ज्या मुख्यमंत्र्याला देशाने सिद्धता दिलेली आहे की 5 मुख्यमंत्री जे देशात उत्कृष्ट काम करतात त्याच्यात उद्धव साहेब ठाकरे आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले जाणार आहे, मग काय मनसेवाल्यांकडे लक्ष दिलं जाईल काय? हो, जिल्हा बँकेमध्ये जर सर्वपक्षीय पॅनल संदर्भात एकमत झालं नाही तर सेना सर्व जागा लढवेल का? हे बघा, कोणताही पक्ष त्याच्या ताकदीनुसार उभा राहतोच आणि चौफेर जर नजर टाकली तर आमचेही उमेदवार सगळीकडे तयार आहेत, प्रत्येक पक्षाचे आहेत। मी असं म्हणणार नाही की काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, भाजपचे नाही, मी पुन्हा पुन्हा हे सांगतोय की बँक जर अ मध्ये ठेवायची असेल बिनविरोध करणं हे गरजेचं आहे।